एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दुसऱ्या आरोपीचं वय तपासण्याचे आदेश. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री यांची शनिवारी दिनांक 12 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दिनांक 13 रोजी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी गुरुनय सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर दुसऱ्या आरोपी असणाऱ्या धर्मराज कश्यप वय वर्ष याचं तपासलं जाणार आहे. एका आरोपीचं वय 17 असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांकडून करण्यात आला होता. दरम्यान कोर्टाने वकिलांचा युक्तिवाद गांभीर्यानं घेत आरोपीची टेस्ट करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. ही टेस्ट होईपर्यंत आरोपी धर्मराज कश्यप पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. पोलीस ही टेस्ट करून आरोपीला पुन्हा कोर्टात हजर करा असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.